ह्या सेगमेंटची लोक वाट बघत असतात. दिल से ह्या सेगमेंटचं नाव आहे. ह्यामध्ये माझ्याकडे हा एक जबरदस्त फोन आहे. हा दिसायला जरी सामान्य फोन असला तरी देखील ह्या स्टुडिओमध्ये कुठेही रेंज नसते तिकडे हा फोन मात्र चालू असतो. शिवाजी, तुमच्यापासून सुरुवात करूया. पाहूया तुम्ही कोणाला फोन लावताय. हॅलो, नमस्कार. मी शिवाजी साटम, नाही मी शिवाजी सावंत, शिवाजी साटम बोलतोय. मला बुवांशी बोलायचं आहे. बुवा हो, बुवा म्हणजे डॉक्टर वसंतराव देशपांडे. बुवा, मी शिवाजी साटम बोलतोय. तुम्ही मला शिवाजी सावंत बोलायचात नेहमी. माहीत नाही मला मी आठवतो का आत्ता तुम्हाला, पण एवढ्या दिवसात कधी म्हणजे हा असं बोलायचा कधी प्रसंग आलाच नाही. तुम्हाला आठवत असेल बुवा, माझा पहिला प्रयोग होता. मी सबस्टिट्यूट ॲक्टर होतो, अजित रेगेच्या जागी काम करत होतो, आणि रवींद्रला पहिला प्रयोग होता. नाटकाचं नाव होतं संगीत वरदान. विनायकराव सरस्वते लेखक दिग्दर्शक, सुमतीबाई टिकेकर, तुम्ही बाळधुरी, मोहन कोठीवान अशी दिग्गज माणसं तुम्ही, आणि त्याच्यात मी नवखा पोरगा 23-24 वर्षाचा. मी आलो होतो गणेशोत्सवातनं एकांकिका करून, आणि डायरेक्ट 2 महिन्याच्या तालमी करून तुमच्यासमोर उभा राहिलो. आणि मी जो गर्भगळीत झालो होतो त्या अंकाच्या एंट्रीला, दुसऱ्या अंकात मी यासीन हे पात्र, तुम्ही जेव्हा मी एंटर केल्यावर तुम्ही जोरात ओरडलात यासीन, त्याबरोबर एक तर तुमच्या आवाजाने आणि तुमच्या नजरेच्या त्या धारेने मी अर्धा घाबरलो आणि वळलो. ऑडियन्स बघितला तर ऑडियन्स संपूर्ण तुडुंब भरलेला ऑडियन्स पाहून मी पूर्ण गर्भगळीत झालो. सगळं तुम्हाला माहीत आहे, आणि माझी केविलवाणी अवस्था सुद्धा तुम्ही पाहिली माझ्या नजरेत, आणि तुम्ही तो अख्खा अंक सांभाळला. मला फक्त एवढं आठवतं पडदा पडायच्या अगोदर एक जो मी शेर म्हणतो मी तुम्हाला सांगतो तुमच्या प्रेयसीबद्दल, ती मरताना फक्त एवढंच म्हणून गेली की मेरे जनाजे पे सारा जहां निकला मगर वो न निकले जिनके लिए मेरा जनाजा निकले. हे बुवा तुम्हाला उद्देशून ती तुमची प्रेयसी म्हणत असते, आणि हे मी तिला पळवलेलं तुमच्यापासून आठवलं. आणि मी तुमची माफी सुद्धा मागितली की, आणि त्यावेळेला तुम्ही जो मला धीर दिलात, तुम्ही हसत म्हणालात की अरे बाळा तुझी काही चूक नाही, त्या जागेची चूक आहे ती. आम्ही 400 प्रयोग करून सुद्धा विसरतो, तू तर काय आज नवखा पोरगा, तू त्या जागेचा आहे, काही काळजी करू नकोस. मी आहे ना हे म्हटल्यावर बुवा अगदी म्हणजे मी बाहेर पडून डोळ्यातनं पाणी सुद्धा आलं. तुम्ही तिथे तेही विचारलं तिसऱ्या अंकातली नक्कल पाठ आहे का, सगळं आठवतं. आज एवढंच सांगतो बुवा, आज इतकी वर्ष लुटून गेली, थोडेफार लोक प्रेम करायला लागलेत माझ्या कामावर, थोडी कामं आणखीन करत गेलो, वाढीस लागलं म्हणायला हरकत नाही. आणि हे सगळं याचं श्रेय मी तुम्हाला देईन, कारण त्यावेळेला जर तुम्ही मला धीर दिला नसतात तर मी आयुष्यात पुन्हा कधी स्टेजवर चढलोच नसतो. हो, एवढं सांगायचं होतं, कधी हे सांगायला कधी म्हणजे मौकाच मिळाला नाही. तुमच्या वऱ्हाडी भाषेत म्हणायचं मौकाच मिळाला नाही असं त्या आईने म्हणतो. बुवा खूप आठवणी आहेत तुमच्याबद्दलच्या, मन भरून येतं, एवढं सांगायचं होतं. आता थँक्यू बुवा. और अब आपकी बारी है सर, बोलिए आपण कोणाला फोन लावतो. हॅलो, हा राष्ट्रपती भवन, हा मैं बंबई से उज्ज्वल निकम बात कर रहा हूं. नहीं, राष्ट्रपति महोदया से बात करनी थी. क्यों नहीं कर सकते? अरे भाई, मैं उनका गांव वाला आदमी हूं. अरे गांव वाला मुझे हमारे यहां के ही है तई साहब. अच्छा, डायरेक्ट नहीं बात कर सकते? अच्छा, आप बताइए तो सही उनको, शायद अगर उन्होंने फोन लिया तो. ठीक है, होल्ड कर दो. हाँ नमस्कार तई साहब, हाँ उज्ज्वल निकम बोलतो है. नहीं नहीं, बरं आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. हाँ, फोन एवढ्याकरता केला, काय झालं तई साहेब, सगळीकडे सध्या मला लोक भंडावून सोडतात. हाँ, एकच प्रश्न विचारतात की आरोपीला फाशीची शिक्षा केव्हा दिली जाईल, आणि मी प्रत्येकाला उत्तर सांगून सांगून कंटाळलो आहे. हां, याच्यात हेच मी सांगत आलो आहे की फक्त राष्ट्रपतींचा संबंध नाही, दयेचा अर्ज जरी राष्ट्रपतींकडे येत असला,
हो आता राष्ट्रपति फक्त निर्णय घेतात असं नाही तर ते खाली पाहतात काउन्सिल ऑफ मिनिस्टर, काउन्सिल ऑफ मिनिस्टर मग कन्सर्न गृह विभागाकडे, गृह विभाग राज्य सरकारकडे. नाही नाही पण आता हे काय झालंय ते साहेब, काही लोकांना आता धीर सुटत चाललेला लोकांचा. लोकांचं म्हणणं असं आहे की अशा क्रूर वर्म्यान लोक जे आहेत, दहशतवादी आहेत, हे किती काळ जनतेच्या पैशावरती पोसले जाणार आहेत ही मूलभूत शंका लोकांच्या मनात आहे. हो पण आपल्याला काय लोकांच्या शंकेचं तर निरासन केलं पाहिजे. कायद्याचं राज्य आपण असं म्हणतो, मग कायद्याची अंमलबजावणी लवकर व्हायला नको का? नाही आपण आपण ताईसाहेब आपण देखील वकील आहात, लॉ झालेले आहात, सगळं मला अगदी मंजूर आहे. नाही मी जळगावचा असल्यामुळे थोडासा अधिकारवाणीने आपल्याशी बोलू शकतो आणि लोकांना हीच अपेक्षा आहे. लोकांच्या मनात काही वेळेला अनेक भ्रामक समजुती असतात आणि अनेक राजकीय शक्ती मग त्याचा निरनिराळ्या प्रकारे इंटरप्रिटेशन करून अकारण शिंतोडे उडवत असतात सगळ्यांवर. बरोबर आहे हो ना? मला पूर्ण कल्पना आहे ते. पण आपण ही फाशी शिक्षा कायद्याने ठेवली आहे ना, आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील सांगितलंय की अपवादातमधील अपवादात्मक फाशीची शिक्षा अंमलात आणली जाते, मग काय एवढा उशीर लागतो? न्याय नुसता दिला नाही तर दिल्यासारखा देखील वाटला पाहिजे ना. हो त्याच्या बरोबर आहे. नाही मला पूर्णपणे खात्री येते साहेब की आपल्या याच्यामध्ये काहीतरी आपण एक नवीन नियम करू शकाल जेणेकरून लोकांच्या मनातील संभ्रम आणि विरोधकांच्या आरोपामधली हवा देखील आपण काढून घेऊ शकता. हे सामर्थ्य आपल्यात आहे, कारण मला आठवतं ज्यावेळेला तुम्ही राष्ट्रपती पदाचा चार्ज घेतला त्यावेळेला पहिलं तुमचं वाक्य होतं की राष्ट्रपती हा फक्त रबर स्टॅम्प राहणार नाही, मी तसं वागणार नाही, असं तुमचं निर्णायक वाक्य मी ऐकलेलं होतं. हो आणि म्हणूनच मी मध्यंतरी ज्यावेळेला न्यूयॉर्कला गेलो होतो, ब्रिंगिंग टेररिस्ट टू जस्टिस हा युनोच्या हेडक्वार्टरमध्ये इंटरनॅशनल सेमिनार होतो, त्यावेळेला आपण जे दहशतवादाविरुद्ध बोलला होता ते वाक्य मी मुद्दामून तिथे उल्लेख केला होता. पण नक्की त्याच्या याच्यावरती पावलं लवकर घेतली गेली पाहिजेत, घटनेत बदल करायचं असलं केला गेला पाहिजेत आणि लोकांच्या मनात एक दिलासा, एक धीर आपण द्यावा. नक्की ना त्याच्या मग तुमच्यातर्फे मी असं बोलू सगळीकडे की निश्चितपणे यार लवकर निर्णय घेतला जाईल. हो मला अतिशय आनंद झाला ताईसाहेब, छान छान ताईसाहेब, थँक्यू थँक्यू. आणि आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायरची. शिवाजींपासून मी सुरुवात करीन रॅपिड फायरची. आवडती मालिका 100 की CID? 100. महेश मांजरेकर काय म्हणून जास्त आवडतो, अभिनेता की दिग्दर्शक? दिग्दर्शक. कोणती भूमिका जास्त आवडली, उत्तरायण की दे धक्का? उत्तरायण. आवडता इन्स्पेक्टर अभिजीत की दया? दोघे. आवडता दिग्दर्शक बिपिन नाडकर्णी की अभिजित साटम? ये गलत है. ये नहीं गलत है, इसको बोलते हैं रैपिड फायर. अरे याला काय रैपिड फायर, एक उत्तरायण चा दिग्दर्शक जीवलग मित्र, एक छोकरा अभिजित. अरे यार ये दोघेही नाही पण एक एक त्यातल्या तर ठीक आहे. अभिजित मुलगा म्हणून नव्हे, एक व्हेरी प्रॉमिसिंग ऍज अ डिरेक्टर अपकमिंग. ओके उज्ज्वल निकम यांच्यासाठी रॅपिड फायर प्रश्न असे आहेत. सगळ्यात जास्त डोक्यात कोण जातं, अजमल कसाब की टायगर मेमन? अजमल कसाब. पेपरमध्ये फोटो आलेला जास्त आवडतो की TV वर मुलाखत आवडते? पेपरमध्ये फोटो आलेला. कोणत्या केसमध्ये जास्त मेहनत करायला लागली, 93 ब्लास्ट की 26-11? 93 जास्त. आवडते वकील राम जेठमलानी की कपिल सिब्बल? राम जेठमलानी. आवडते गृहमंत्री भुजबळ की आबा पाटील? आबा पाटील. आणि आज तुम्ही दोघे जण खूप छान आलात आमच्याशी गप्पा मारल्यात, खूप बरं वाटलं. पण जायच्या आधी आमच्याकडे एक आग्रहाचं, प्रेमाचा आग्रह असतो, जसं आपल्या सासूरवाडीला कसं असतो नाव घ्यायचा, तसा की इथे आलेल्या माणसांनी थोडंसं काहीतरी परफॉर्म करायचं असतं. तर उज्ज्वलजी तुम्हाला काय परफॉर्म करायला आवडेल? एकतर मी तुम्हाला गाणं गाऊ शकता तुम्ही, किंवा मग एखादी केस वगैरे चालवू शकता इथे आमच्या समोर.
केस चालवणं बरं पडेल. क्या केस अशी आहे की खुपते तिथे गुप्ते, फेअर अँड लवली खुपते तिथे गुप्ते मध्ये अनेक गेस्ट आले आणि त्यांना मी खूप खुपणाऱ्या गोष्टी विचारल्या आणि त्याच्यामध्ये काही लोकांना ते बाहेर गेल्यानंतर खूप लागलेलं आहे आणि त्यांनी माझ्यावरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकलेला आहे आणि तुम्ही त्यांच्या बाजूचे वकील आहात आणि मी आरोपी आहे. न्यायाधीश महाराज, आज आपल्या समोर जो एक आरोपी आहे हा मराठी क्षेत्रातील एक चांगला उत्कृष्ट गाणारा गायक असून देखील त्याने नवीन छंद सुरू केलेला आहे. प्रश्न पडेल कुठला छंद? समाजातील प्रतिष्ठित लोकांना, आमच्यासारख्या लोकांना बोलवायचं, खुपते तिथे गुप्ते या नावाखाली वाटेल ते प्रश्न विचारायचे आणि आमची अब्रूची बेअब्रू करण्याचा प्रयत्न करणार. काय जरूर होती या गायकाला? सुंदरपणे गात होता, देवाने चांगला गळा दिला होता, लोकांचं मन रिझवण्यासाठी गाण्याचे धंदे सोडून कुठे पिक्चरच्या मागे डायरेक्शनला लागला. पिक्चरचं डायरेक्ट करता करता पिक्चर काढायला लागला, त्याच्यात आपटी खाल्ल्यानंतर राजकीय पक्षांची देखील गाणी बसवायला लागला आणि तेही कमी पडतं की काय म्हणून आता खुपते तिथे गुप्ते या नावाखाली आमची टिंगल करण्याचा प्रयत्न करणारा हा एक नवीन कलाकार नव्हे तर तो मीच नव्हे प्रकार मधला हा गुप्ते आधुनिक ठकसेन आहे. मिलॉर्ड मिलॉर्ड माझे नाही, मिलॉर्ड 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 मला वाचवा मला वाचवा मला. अशा ठकसेनापासून आम्हा समाजातील प्रतिष्ठित लोकांचं न्याय देवतेने रक्षण केलं नाही तर आम्ही कोणाकडे बघायचं? म्हणून या अशा अपराध्याला कडक शिक्षा झाली पाहिजे की पुन्हा याचं धारिष्ट्य व्हायला नको. दयेचा अर्ज कर लगेच लगेच, वर्षानुवर्ष चालू राहील. आज तुम्ही आलात इथे, फार बरं वाटलं, खूप छान बोललात. आजच्या एपिसोडमध्ये माझं किंवा यांचं बोलण्यामधलं काही खुपलं का जरूर कळवा. आमचा पत्ता आहे खुपते तिथे गुप्ते, झी मराठी, 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. तुम्ही आज ती केस फाईट करताय कसाबच्या विरुद्ध, आम्ही सगळ्यांचा तुम्ही आदर्श आहात त्या, पण तुम्ही जर का वकील नसता तर कसाबला पहिल्यांदा बघितल्यानंतर तुम्ही काय केलं असतो? कसाबला पाहिल्यानंतर मी मारलं असतं त्याला. वकील नसतो नसतील वकील तर निश्चित माझी ज्वलंत प्रतिक्रिया हीच झाली असती. हो ना, नक्कीच. आणि जाता जाता असं आम्ही सोडणार नाही, यांचा परफॉर्मन्स तर सुंदर झालाच, पण तुमच्याकडनं सुद्धा एक काही ना काहीतरी ऐकायची इच्छा आहे. काय ऐकायला? उत्तरायण चित्रपटातली कविता आहे. पायऱ्या उतरता उतरता हलकेच ठेच लागते आणि आठवणींच्या गाभाऱ्याला उमाळा येतो. गर्द झाडीतल्या आठवणी फिरत फिरत पुन्हा एका क्षणी एकवटतात. जेव्हा भानावर येतं मन तेव्हा पायऱ्या उतरून झालेल्या असतात. त्या जगातलं मन या जगात स्थिरावतं, एक बिंदू समकतो आणि आठवणींचा मोहर पुन्हा बहरतो. पायऱ्या उतरताना उतरणीचं नैराश्य नसतं, कारण दक्षिणायनात रमलेल्या मनाला कळतच नाही कधी उत्तरायण समावतं. क्या बात है, सुंदर. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. पाहत राहा फेअर अँड लवली, खूप तरी थे गुप्ते.